कुटुंबाशी बदनामी हा नीचपणा. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संताप. सत्तेसाठी मला जेलमध्ये टाका, ठाकरेंची भाजपवरती टीका. देशामध्ये सत्ता आहे तरी काहींचा जीव मुंबईमध्ये. ठाकरेंचा भाजपला टोला. मेट्रोचा खर्च फडणवीसांच्या काळामध्ये वाढला. चौकशीची मागणी. पाच वेळा आमदार आणि मंत्री झालेल्यांचे दाऊद संबंध केंद्रीय तपास यंत्रणांना लक्षात आले नाही का? मलिकांवरील कारवाईवरून ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्री ठाकरे नवाब मलिकांचं समर्थन कसं करू शकतात? देवेंद्र फडणवीसांचा सवाल. मुख्यमंत्र्यांनी मलिकांचं समर्थन केलं याचं दुःख. फडणवीसांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फडणवीसांना टोला. काल फडणवीस सारखं घोटाळा घोटाळा करत होते, त्यामुळे घोटाळा शब्दालाही काहीतरी घोटाळा झाल्यासारखं वाटलं असेल. अजित पवारांचा फडणवीसांना टोला. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरून आदित्य ठाकरेंची टीका. ज्या ठिकाणी निवडणुका त्या ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा प्रचार. एबीपी नेटवर्कच्या आयडिया ऑफ इंडिया या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरून सुप्रिया सुळे लोकसभेमध्ये आक्रमक. भाजपच्या काहींना धाडी पडणार हे आधीच कसं कळतं? सुळेंचा सवाल. चूक केली असेल तर मला विजय चौकामध्ये फाशी द्या, सुप्रिया सुळेंचं विधान. महाराष्ट्रामध्ये आता मंत्री असतो तर मुंबईमध्ये तीन मजली उड्डाण पूल बनवला असता. वाहतूक कोंडीवरून नितीन गडकरी उद्विग्न. एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींचं भाष्य. एबीपी माझाच्या बातमीची परिवहन मंत्री अनिल परवांकडून दखल. एसटीच्या संपामुळे हाल होणाऱ्या विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था देणार, अनिल परवांचं आश्वासन. एसटी संप मिटवण्यामध्ये राज्य सरकार अपयशी. परिवहन मंत्री अनिल परब यांची कबुली. तर संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा करणार नाही, परवांचं विधान. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची सभागृहात माहिती. सद्यस्थितीमध्ये 1624 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणामध्ये दरेकरांना दिलासा नाही. मुंबई सत्र न्यायालयानं प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मात्र हायकोर्टामध्ये आव्हान देता यावं यासाठी मंगळवारपासून अटकेपासून दिलासा. उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघामधून करुणा शर्मांचा अर्ज दाखल. करुणा धनंजय मुंडे नावानं अर्ज दाखल. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेची पाहणी करणार तर वेरूळ लेणी परिसरामधील सोयी सुविधांचा सुद्धा आढावा घेणार. भगवा स्कार्फ घालून द काश्मीर फाइल्स पाहण्यासाठी गेलेल्या महिलांवरती गुन्हा. आमदार देवयानी फरांदेंचा आरोप. नाशिकमधील चित्रपटगृहामधील प्रकार. पोलिसांच्या चौकशीसाठी फरांदेंचं गृहमंत्री वळसे पाटलांना पत्र. बदनामीचा प्रयत्न केला तर सोडणार नाही. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इशारा. कुणाच्या तरी सांगण्यावरून टीका करणं योग्य नाही, चंद्रकांत पाटलांना टोला. उल्हासनगरच्या नगरसेविकेचा चक्क निधीसाठी पालिका आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर ठिय्या. निधी मंजूर करण्यासाठी प्रशासनाकडून चाल ढकल. नगरसेविका कविता बागुल यांचा आरोप. पुण्यामध्ये एमपीएससी अभ्यासक्रमाच्या बोगस पुस्तक विक्रीचा धंदा. बोगस सनदी अधिकाऱ्यांची नावं टाकून पुस्तकांची विक्री. तर पुस्तकांमध्ये 150 अधिक चुका असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार. मुंबई ते सावंतवाडीसाठी 18 विशेष गाड्या. प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे रेल्वेचा निर्णय. आजपासून लोकमान्य टिळक टर्मिनसहून गाड्या सुटणार. मध्य रेल्वेवरती रेल्वे पोलिसांची तिकिटांच्या काळाबाजार रोखण्यासाठी दलालांविरुद्ध मोहीम तीव्र. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमधील खाजगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारामध्ये छापे. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायावरील दर्शन सुरू करण्यास आता शासनानं परवानगी द्यावी. मंदिर समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. मंदिर समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. राज्यामध्ये वाऱ्यांचा वेग मंदावल्यानं तापमान वाढण्यास सुरुवात. उष्णतेच्या लाटेची भीती. तापमान 40 ते 41 अंशांवर जाण्याची शक्यता. सांगली शहराला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा फटका. जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस. अकोल्यामधल्या अकोट बाजार समितीमध्ये कापसाला 12,000 प्रति क्विंटलचा भाव.
आतापर्यंतच्या इतिहासामधला सर्वाधिक भाव। पनवेलमध्ये गेल्या 8 दिवसांपासून नागरिकांचे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनसाठी हाल, अधिकाऱ्यांकडून सातत्याने सर्व्हर डाऊनचं कारण पुढे, पुढील महिन्यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे चार्जेस वाढणार। बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या 3 अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक, तारण ठेवलेली साखर परस्पर विक्री केल्या प्रकरणामध्ये उस्मानाबाद पोलिसांची कारवाई। इंदापूर तालुक्यामध्ये ऊस वाहतूकदाराकडून ऊसतोड कामगाराला बेदम मारहाण, दारू पिऊन ऊस तोडणी करत असल्यामुळे वाहतूकदाराला संताप अनावर, बेदम मारहाणीमुळे ऊसतोड मजुराचा मृत्यू। दौंडच्या भीमा नदीमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या 20 बोटी जिलेटिनच्या सहाय्यानं उद्ध्वस्त, वाळू माफियांवरती धडक कारवाई करत गुन्हा दाखल। पुण्यामधल्या वारजे माळवाडी या परिसरामध्ये भर दुपारी सोन्याच्या दुकानामध्ये चोरी, 2 दुकानांमधील भिंत फोडून अंदाजे 30 लाखांचे दागिने लंपास। मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 4,55,00,000 ड्रग जप्त, मुंबईच्या डोंगरी परिसरामधून मोठ्या प्रमाणावरती MD अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा। उल्हासनगर शहरामध्ये एका व्यापाऱ्यावरती जीवघेणा हल्ला, पूर्व वैमनस्यामधून झालेल्या या हल्ल्यामध्ये व्यापारी जखमी, तर घटनेनंतर स्थानिकांकडून हल्लेखोराला बेदम मारहाण। वसईमध्ये एका व्यावसायिकाची स्वतःच्या कार्यालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या, जमिनीच्या वादामधून परमार यांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये 2 बिल्डर्सची नावं नमूद। कर्जत रेल्वे स्थानकावरती चित्तथरारक घटना, कोयंबतूर मेलमधून खाली उतरताना महिला कोसळली, पोलीस अंमलदार अजय शिर्के यांच्या सतर्कतेमुळे महिला सुखरूप। गोंदियाच्या देवरी ते चिचगड या राज्यमार्गावरती सिंदबिरी गावाजवळ डांबरच्या ट्रकला आग, सुदैवानं जीवितहानी नाही। औरंगाबादमध्ये वैजापूर तालुक्यातील रोटेगाव पुलावरती एसटी बसला भीषण आग, मोटरसायकल धडकल्यानं बसच्या टायरनं घेतला पेट, आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक। जळगावमधील यावलमध्ये बंद घराला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज, तर आगीमध्ये 4,50,000 रुपयांची रोकड जप्त। ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या प्राप्तकाल या कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न, ठाण्याच्या गडकरी रंगायतनमधला या सोहळ्याला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर, शिवसेनेचे खासदार संजय राऊतांसह मान्यवरांची उपस्थिती। मधू मंगेश कर्णिक यांची सध्या सुरू असलेल्या राजकारणावरती नाराजी, कोरोनापेक्षा राजकारण भयंकर, कर्णिकांची खंत। इंडियन न्यूजपेपर सोसायटीची गुगल विरोधात तक्रार, गुगलनं वृत्त प्रकाशक या नात्यानं त्यांच्या प्रभावशाली स्थानाचा दुरुपयोग केल्याची तक्रार, स्पर्धा आयोगाकडून चौकशीचे आदेश। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्ये तासभर चर्चा, भारताकडून पूर्व लडाखमध्ये पूर्णपणे सैन्य मागे घेण्याचं आवाहन। उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी घेतली दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ, एकाना स्टेडियमवरती शपथविधी सोहळा, पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित। गुजरातमध्ये ऊर्जा संकटामुळे मोठा निर्णय, आजपासून शेतकऱ्यांना 6 तास वीज पुरवठा होणार। खादी उद्योगाला सुगीचे दिवस, खादीच्या विक्रीमध्ये वाढ, सरकारी आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षामध्ये 3,000 कोटींची खादी विक्री। रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरच्या संचालक पदावरून अनिल अंबानी पायउतार, अंबानींकडून सेबीच्या अंतरिम आदेशाचं पालन, तर बाजार नियामक सेबीनं अनिल अंबानींचा कोणत्याही सूचीबद्दल कंपनीशी संलग्न करण्यापासून रोखण्याचाही आदेश। 6व्या राष्ट्रीय स्नो शूज रनिंग स्पर्धेमध्ये पालघरमधील तलासरीच्या आदिवासी विद्यार्थ्यांची सुवर्ण घोडदौड, 4 सुवर्णपदक आणि 1 सिल्वर पदक पटकावलं, विशाल पारधी आणि करण घालनाक, सचिन खरपडे यांना सुवर्ण तर भूषण भावर यांना रौप्य पदक। पुढील वर्षापासून रंगणार महिला IPL, BCCI घोषणा, तर यंदाच्या मोसमामध्ये महिलांचे 4 प्रदर्शनीय सामने। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।